आणि त्यानंतर आपण वळूया कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूया सेमी फायनल क्रमांक एक. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये धडक मारेल. आजचा दिवस महत्त्वाचा आहे दोन्ही टीमसाठी, प्रामुख्याने ओळूम टीम. उमेशजी सावंत सरांना विनंती करूया, आपण व्यासपीठावरती या, आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. प्रामुख्याने ओळूम टीमसाठी ही मॅच फार महत्त्वाची आहे. प्रामुख्याने या अगोदर आपण डी सी सी बॉयज जांभळीला अनेक स्पर्धेमध्ये अंतिम तीन आणि अंतिम चारमध्ये पाहिलेलं आहे. प्रामुख्याने ओळूम टीम फार संघर्ष करत आलेली आहे. मनोजजी वाडकरांच्या शुभासे आपण उमेशजी सावंत सरांचा शुभ सन्मान करूया, ज्यांनी एक चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये पेश केलं हिंदी आणि मराठीमधून. आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. प्रामुख्याने आपण या मॅचबद्दल चर्चा केली. ओळूम टीम फार संघर्ष करते आणि प्रामुख्याने आता टीम डी सी सी बॉयज जांभळी विरुद्ध दोन हात करायचे आहेत. दोन्ही टीम आता चांगल्या फॉर्मात बघायला मिळतात, म्हणजे एक चांगला संघर्ष प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यात मात्र शंका नाही. आपण सन्मानित करूया उमेशजी सावंत सर. मॅचला करा प्रारंभ, तीन ओव्हरची मॅच. चला बॅट्समन टीम ओळूम आपण वेळ घेत आहे. मित्रांनो, टीम डी सी सी बॉयज जांभळीला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची, आपण सहकार्य करा. आपण सन्मानित करूया रेशीम धाग्यांनी विणलेली मायचुबदार शाल, प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा करूया यथोचित शुभ सन्मान. आणि ऐकूया कॉम्बॉक्समधून गणेशजी शिंदे सरांना. धन्यवाद, ज्यांचा या ठिकाणी नक्कीच शुभ सन्मान केला जातोय आमचे सहकारी युवा मंच, तसेच संतोष दादा युवा मंच सर्व जे सदस्य आहेत त्यांनी बाउंड्री लाईन्स कव्हर करा. मित्रांनो, लगेच चेंडू आतमध्ये येईल अशी व्यवस्था ठेवा. आपल्याला जी जबाबदारी दिली तिचं नक्कीच आपण पालन करा. शेवटची मॅच, वेळ फार कमी आहे, चला मॅच लवकर चालू करा. विनंती असेल चला धर्मा, कारण तुम्हाला नंतर फलंदाजी करायची. ग्रीन सिग्नल येतोय, पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. सेमीफायनल क्रमांक एक कोण जाईल या सरपंच चषक 2023 पर्व दुसऱ्याच्या मेगा फायनल मध्ये ठरवणारी मॅच असेल. धर्मा चिकने यांचा पहिला चेंडू स्ट्राइक एंडला, संकेत कळंबे. ओ पहिला चेंडू या चांगली गोलंदाजी, इथे लाऊड अपील केली जाते आणि ही आहे ताकद. यस, एक विशेष खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आलो स्पेंड करू, कारण आपण पाहिलं मागच्या दोन स्पर्धेमध्ये धर्मा चिकने यांची गोलंदाजी थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाली होती. तर खऱ्या अर्थानं खास गाभावरून त्यांचे गोलंदाजी म्हणजेच बॉलिंग कोच ज्यांचं मार्गदर्शन सातत्याने धर्मा चिकने यांना लाभलं ते दत्त चोरगे खास गावावरून इथे मात्र यासाठी आज उपलब्ध झालेत. आणि पाहताय आपण धर्मा चिकने यांची गोलंदाजी धारदार होते. तर दत्ता चोरगे यांना विनंती असेल आपण सर मंचावरती यायचंय. पुढचा चेंडू, ओ हो हो, जेल इथे अंकुश, इथे मात्र ट्राय चांगली झाली, परंतु संकेत कळंबे याचं कौतुक करेन, काय क्लासिकल फलंदाजी दाखवत आहेत. चेंडू मात्र जाईल कव्हर रिझन मधून सीमारेषा बाहेर, येतोय दमदार चौकार. थँक्यू. इथे मात्र पुन्हा एकदा आम्ही दत्ता चोरगे यांना विनंती करेन आपण सर मंचावरती यायचंय. धर्मा चिकने यांचे मार्गदर्शक गुरु, गोलंदाजीच्या खूप साऱ्या टिप्स त्यांच्याकडून धर्मा चिकने यांना लाभल्या. तर दत्ता चोरगे विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती आपला या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. धर्मा पुन्हा एकदा निघतायत. आता मात्र उडवलाय लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात. यस, इथे मात्र वेगळी ऍक्शन पाहायला मिळते. इथे मात्र संकेत कळंबे मोठा मासा गळाला लागलाय. धर्मा चिकने इथे मात्र नक्कीच आपला परफॉर्मन्स अजून उच्च लेवलला पाठवला जातोय. आणि खरोखरच संकेत यार काय बॅटिंग केली होती मागच्या दोन्ही मॅचला, लाजवाब. आता मात्र इथे जाळ्यामध्ये ओढलंय, ही ताकद आहे धर्मा चिकने यांची. आणि आता मात्र मोठा मासा गळाला लागल्यानंतर पुन्हाच्या दहारदार गोलंदाजी होणार नो डाऊट असेल. नवीन फलंदाज आकाश कळंबे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. परंतु मित्रांनो, ज्या प्रकारची संकेत कळंबे यांनी फलंदाजी केली होती, षटकारावर षटकार पाहायला मिळाले होते. इथे मात्र चांगली गोलंदाजी धर्मा चिकने पुन्हा एकदा आता निघतात. मात्र यस दत्ता चोरगे ना विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती सांदपन्न व्हायचंय. धर्मा चिकने यांच्यासाठी ओ हो हो हो, इथे मात्र चेंडू डीप मिड विकेट रिझनला सीमारेषा पार जातोय. या षटकामधील दुसरा चौकार, धाव संख्या जाऊन पोहोचेल 8 धावेवरती.
खऱ्या अर्थानं मित्रांनो गुरुचं एक वेगळं स्थान असतं प्रत्येक क्षेत्र असू द्या, आणि तिथे मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी धर्म शिकणे यांच्यासाठी खास गावावरून इथे आगमन झाले. दत्ता सोरगे यांचं खूप खूप स्वागत आहे या मंचावरती. पुन्हा एकदा मात्र आकाश पहिल्या चेंडूवरती चौकार उसूल केलाय. धर्मा निघतात पुन्हा एकदा. ओ आता मात्र नक्कीच यॉर्कर साधायचा होता, यस त्यांचा भेद घ्यायचा होता. विशाल चेंडूवरती झपकन येत आहेत. पा अतिशय देखणीक क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं. चेंडू मात्र अतिशय दर्जेदार स्टॉप झालाय. तदनंतर एकाच धावेवरती समाधान असेल. धावसंख्या जर पाहिली तर 0.5 चा खेळ संपलाय 1-9. आणि बाद होणारा खेळाडू जर पाहिलं तर संकेत कळंबे. खूप मोठी विकेट आहे टीम DCC जांभळीसाठी. ओ पा सन्मान दिलाय. पा इथे मात्र धास्ती आहे. प्रत्येक फलंदाज धर्मा चिकण्याच्या चेंडूचा सन्मान करताना पाहायला मिळतो. एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 1-9 धावा. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर चला पटकन लगेच जास्त वेळ घेऊ नका फील्ड प्लेसला विशाल, कारण तुम्हाला नंतर बॅटिंग करायची याची दक्षता घ्या. कोणती कंप्लेंट्स किंवा कोणती तुमची सूचना मान्य केली जाणार नाही आहे. त्यासाठी आपण जेवढं स्पीडअप कराल तेवढा वेळ आपल्याला भेटेल. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. विकास ना विकास शिकणे गोलंदाजी मार्गवरती येतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आकाश कळंबेंना. फील्ड प्लेस आता मात्र हो 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 इथे मात्र फटका फसलाय. इथे मात्र एज लागली होती. थोडासा बचाव झाला अन्यथा यस त्यांचा वेध घेतला असता. विकास यांचा हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या मात्र 1-9. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. जसा आतापर्यंत मगाशी 3 षटकामध्ये 63 धावा कुठल्या होत्या टीम उळूम संघानी, इथे मात्र तुम्हाला 40 तरी कराव्या लागतील. विकास पुन्हा एकदा. ओ उडवलाय उडवलाय इथे हेलिकॉप्टर उडवलाय सी कॉर्नर. तिथे मात्र प्रमोद झपकन चेंडूवरती आलाय. फेकी झाली आहे परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग आहे यार आदित्य कळंबे. खरोखर डेंजर एंडला पळत होते आणि कॉल होता यस मी पोहोचेन. आणि ह्या कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं असतंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावींची भर म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 धावा. धाव फलकावरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना विकास चिकणे पुन्हा एकदा निघतायत. ओ हो हो फटका फसलाय चेंडू हवेमध्ये परंतु धर्मा चेंडू पर्यंत पोहोचत नाहीत. जायला पाहिजे होतं कारण बॅकिंग तर येत होता म्हणजे जेलसाठी जाणं गरजेचं होतं. त्या दरम्यान मात्र 2 धावा पुन्हाच्या कंप्लीट केल्या गेल्यात. चेंडू खूप हवेमध्ये होता. प्रयत्न करणं गरजेचं होतं कारण जेल टिपला जातो त्यावेळी एक डॉट बॉल सुद्धा येत असतो मित्रांनो. आणि तुम्ही ज्या वेळेस 18 चेंडूची मॅच खेळता. चला स्पीडअप ठेवा स्पीडअप ठेवा. चर्चा नको 2 फलंदाजांमध्ये वारंवार. चला स्पीडअप घ्या. कोणती टीम मीटिंग करू नका. स्पीडअप ठेवा कारण या मॅच मध्ये जो जिंकेल त्याला डायरेक्ट मेगा फायनल खेळायला उद्या 5 यायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये. चेंडू हवेमध्ये. आता धर्मा चिकणे चेंडू खाली आणि नो डाऊट टिपला जाईल जेल. बॅक टू द पवेलियन. आकाश कळंबे यांना परतावं लागेल तंबूच्या दिशेने. इथे मात्र ज्या ज्या वेळेस झेल टिपला जातोय मित्रांनो एक चेंडू डॉट असतोय. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये या. फील्ड सजवा वेळ वाया घालवू नका. धर्मा स्पीडअप ठेवा. गणेश कळंबे नवीन फलंदाज गणेश कळंबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन फलंदाज गणेश कळंबे मैदानाच्या आतमध्ये दाखल. विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. धाव फलकाचा विचार केला 13 धावा. धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. डान्सिंग ग्राउंड इथे मात्र पुढे सरसावले. तदनंतर मात्र चेंडू हलवून द कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑनला येईल. तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रमोद चिकणे मात्र पाहायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावीची भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 याकड्यावरती. मित्रांनो बॅट चेंजेस वारंवार नका करू. आम्ही सातत्याने सांगतो कारण हे लाईव्ह दृश्य आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवत असतो. तर विनंती असेल आपल्याला प्रत्येकाला आपापली बॅट आपली सज्ज ठेवा आणि वेळ वाया जातो त्यामध्ये. विकास चिकणे पुन्हा एकदा निघतायत. यस
पण आमच्याकडे वळले जातील. यस इज द वाईट कॉल. मी काय थोडस विचारात नक्कीच पडलेत, कारण वाटत होतं असं की चेंडू आम्ही व्हाईट लाईनच्या आतमध्ये टाकलाय खरा, परंतु त्याची जी मुवमेंट होती ती बाहेरच्या दिशेला निघणारी पाहायला मिळाली. अवंतर धावीची भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत टीम उळूम इलेव्हन संघाच्या. विकास, ओहो फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे परंतु मोठा गॅप. सी कॉर्नर, वन बाउंस चेंडू सीमारेषा पार, येतोय दमदार चौकार. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज अंकुश, मागच्या मागचा हिरो ज्यांनी हॅट्रिक नोंदवली आहे, गोलंदाजी मार्क वरती येतोय. आणि सातत्याने आम्ही सांगत असतो की गुणलेखकाची सुद्धा कामगिरी चांगली अंकुशांच्या माध्यमात. हॅलो अंकुश, ओ फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यस टिपला जाईल झेल. फलंदाज गणेश कळंबे मात्र पॅव्हिलियनच्या दिशेने. त्याच दरम्यान माऊली इंटरप्रायजेसचे प्रोप्रायटर सर्वे सर्व आमचे सहकारी नवनाथजी चिकणे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती सानपन्न व्हायचंय. LIC ऑफ इंडिया चे तर आपण मंचावरती सन्मानित करूया नवनाथजी चिकणे यांना. नक्कीच सन्मानित केलं जाते. मनोज फाडकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नक्कीच सन्मानित केलं जात आहे. एस्टनच्या मागे संतोष चोरगे यांची कामगिरी पहा, काहीतरी वेगळं नक्कीच सातत्यपूर्वक पाहायला मिळतंय. चला स्पीडअप ठेवा विशाल, थोडं स्पीडअप ठेवा. आपण सूचना द्या कारण तुम्हाला फलंदाज आपण जास्त नका टीम मीटिंग घेऊ मित्रांनो. खिलाडी वृत्ती दाखवायची आपल्याला टीम मुळूम संघाचे, कारण नंतर बॅटिंग करणाऱ्या संघाला त्रास नको व्हायला अंधाराचा, याची जाणीव आपणही ठेवायला पाहिजे मित्रांनो. अंकुश पुन्हा एकदा निघतायत. यस डेड बॉल. ओ आडव्या पट्ट्यामध्ये इथे मात्र झेलसाठी गेले नाहीत. विशानला माहिती आहे इथे मात्र एकच धाव अर्जित केली जाईल. चेंडू फेकी पहा, सुपर यार. खरोखरच सातत्यपूर्व आम्ही विशाल यांचं कौतुक करत असतो की त्यांचा जो शोल्डर आहे ना मित्रांनो खूप मजबूत आहे, खूप हार्ड वर्किंग आहे. कारण फिटनेस पाहिला विशाल यांचा नक्कीच खूप हाय लेवलचा आहे, अतिशय दर्जेदार फेकी असते. अंकुश, हो हो पुन्हा एकदा फटका फसलाय, कोण जाईल झेल साठी, मोठा चेस. यस संतोष चोरगे पकडताय झेल. इथे मात्र संपतोय खेळ. फलंदाज आदित्य कळंबे, सल्लामीवीर, इथे मात्र चांगला झेल टिपलाय संतोष चोरगे यांचा, अतिशय देखणा झेल. आणि मला वाटतंय आपण पाहिली होती सोमेश्वरवाडीची स्पर्धा आणि त्यामध्ये सतीश यांचा सुद्धा झेल असाच टिपला होता. चला स्पीडअप ठेवा नवीन फलंदाज. चला नवीन फलंदाज दाखल होत आहेत. राहुल कळंबे, इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय खरा, परंतु एक फलंदाज मात्र त्याच एंडला उभा आहे. आवश्यकता नसताना दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. आणि शेवटचा बॉल होता, पाच चेंडूचा खेळ, अजून एक चेंडूचा खेळ शेष असेल. राहुल मात्र परत आहेत. नवीन फलंदाज चला पटकन मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. नक्कीच धन्यवाद असतील टीम उळूम संघाचं, कारण खूप स्पीडअप देत आहे आपण. खूप खूप धन्यवाद असतील संकेत, कारण ही खिलाडू वृत्ती खरंच अंगी असणं गरजेचं आहे.
इथे डाउन द कॅब, इथे मात्र धर्मा चिकने आहेत, यास पकडला जाईल जेल, विकेट आणखीन एका पतन आणि चला पहिली इनिंग संपुष्टात आले, षटक क्रमांक 3 संपले, 3 षटकाच्या अंतिम धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती आहेत आणि 22 धावांचं आव्हान असेल टीम डीसीसी बॉयज जांभळी। चला टीम उळू मिलेवन संकेत कळंबे, चला आपल्या स्क्वॉडनीशी लगेच मैदानाच्या आतमध्ये चला। धनाजी फनसे साहेब दसवडी समाजसेवक यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। तर चला एक दोन सन्मान इथं आपण करूया। धनाजी फनसे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे। समाजसेवक धनाजी फनसे यांना या ठिकाणी यथोचित असं सन्मानित केलं जाते। अशोकजी मोरे साहेब, चला टीम जांभळी, चला आपले फलंदाज पाठवा। टीम उळूम संघ लगेच दाखल झालाय, संकेत चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा। त्याचबरोबर खास गावावरून या स्पर्धेसाठी आलेत धर्मा चिकने यांचे खऱ्या अर्थानं मार्गदर्शक गुरु आदरणीय दत्ता चोरगे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय। पंकज दादा वाडकर आपल्याला विनंती असेल, आपण दत्ता चोरगे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। खास गावावरून या स्पर्धेसाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत या मंचावरती। तसेच व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सचिव आदरणीय प्रवीणजी फनसे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। सुनील घोळे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करायचा आहे। व्हाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रवीणजी फनसे यांचा या ठिकाणी यथोचित असा या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय। चला यस गेम ऑन होतोय, पंचांचा ग्रीन सिग्नल, चला स्पीडअप ठेवा, मॅच कडे वळूया। सी कॉर्नर 22 धावांचं आव्हान, 18 चेंडू 22 धावा, सी कॉर्नर सज्ज आहे, लॉंग ऑफ सज्ज आहे। इथे मात्र आदित्य चोरगेसाठी पहिला चेंडू क्रॅकिंग प्रहार सरळच्या दिशेने येतोय, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, एक आणि एकच धाव असेल, मोठ्या फटक्यांची तर गरज आहेच, त्याचबरोबर जलद गतीचा खेळ। यस मॅच ही संपल्यानंतर संतोष दादा युवा मंच जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत सर्वांनी व्यासपीठावरती यायचंय याची आपण दक्षता घ्या। गोलंदाज निघतात संकेत कळंबे, विशाल हो हो यश लागली, तिथे क्षेत्ररक्षक होते, मोठा गोल्डन चान्स होता, शॉर्ट थर्ड मॅन सज्ज आहे, परंतु जागेवरतून हल्लेच नाही आहेत, डाय मारायला पाहिजे होती इथे मात्र, कारण झेल होता विशाल चोरग्यांचा, खूप मोठा झेल होता। बावीस धावांचं आव्हान आहे, चला स्पीडअप ठेवा, आदित्य जास्त वेळ घेऊ नका। संकेत कळंबे हार्ड हिटर ज्यांची ओळख आहे निघतायत, ओ लेग साइडच्या दिशेने मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मार्क पाठलाग करतोय, फिल्डिंग अतिशय बहारदार झाली, परंतु दोन धावा रुकू शकत नाहीये। यस पंच वन शॉट, हो 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 आदित्य इथे मात्र मोठी चुकी होते, इथे मात्र नक्कीच या कुशल मुवमेंटला एक धाव तुम्ही शॉट घेता त्यावेळेस खूप मोठा फरक पडत असतो मित्रांनो। संकेत कळंबे पुन्हा एकदा निघतायत, पटका रडार मध्ये भिरकावलाय, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली, हो हो अमरीश इथे मात्र सुपर झेल टिपला जातोय, आदित्य चोरगे बॅक टू द पवेलियन, विकेटचं पतन झालंय, सेलिब्रेशन तर होतंयच। चला नेक्स्ट फलंदाज, चला लवकर नेक्स्ट फलंदाज प्रमोद चिकने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। उळूम संघाकडे ती क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे एक 22 धावा डिपेंड करण्याची, तर चला स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा, विनंती असेल आपल्याला। धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती आहेत, 0.4 चा खेळ संपलाय।
ओहो क्लास आहे इथे मात्र गोलंदाजी मध्ये क्लास आहे कारण प्रमोद शिकने पाहिले गेले तर बॅकफुटला गेले होते असे चेंडू तुम्हाला खेळायचे तर तुम्हाला फ्रंटला आलं पाहिजे स्टंपांच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे फुटवर खूप महत्त्वाचं आहे परंतु ते मात्र प्रमोद यांच्या माध्यमातून झालं नाही विशाल मात्र समोरून पाहत आहेत फक्त कारण मॅच नंतर अवघड होऊ शकते मित्रांनो इथे मोठा प्रहार क्रॅकिंग चढवलाय मोठा गॅप आहे तिथे मात्र सी कॉर्नर रोनू क्षेत्ररक्षक जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि यस दोन धावा नो डाऊट पूर्ण केल्या जातील एंड ऑफ द फर्स्ट षटक पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या फक्त पाच आहे धावफलकावरती म्हणजेच येणारे उर्वरित 12 चेंडू आणि 17 धावेंची आवश्यकता मॅच अजूनही दोन्ही बाजूला समतोल आहे तर या ठिकाणी नक्कीच उद्याची सकाळची मॅच मित्रांनो खूप महत्वाची मॅच आहे कारण 16 टीम्स खेळवत आहेत आकोशी विपक्ष वाशिवली अ या दोन्ही संघाचे कर्णधार जर लाईव्ह आपण पाहत असाल तर मित्रांनो सकाळी 7:30 तुम्हाला मैदानामध्ये हजर राहायचंय याची आपण दक्षता घ्या तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये ओहो क्रॅकिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि विकेटचं पतन जल्लोष पाहायला मिळतोय स्ट्रोक मात्र लाजबाब होता मित्रांनो इथे मात्र विशाल चोरगे नाराज आहेत कारण कुशल मुव्हमेंट होती मॅचची कव्हरचा रिझन मधून चांगला फटका परंतु पॉइंट कव्हर बाउंड्री लाईन सज्ज तर नक्कीच इथे मात्र मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरलाय पाहिलं गेलं तर टीम डीसीसी बॉय जांभळीसाठी सकाळी एक अनाउन्समेंट झाली होती जर ही स्पर्धा तुम्ही जिंकलात तर पुढच्या इयर्स साठी तुम्हाला 15 टी शर्ट स्पॉन्सर होणार होती परंतु आता मॅच फसले म्हणेन नवीन फलंदाज सुनील चोरगे मैदानाच्या आतमध्ये परंतु प्रमोद आहे प्रमोदकडे ती क्षमता आहे आता मात्र 11 चेंडू आणि 17 धावेची गरज मॅच ऑन आहे दोन मोठे फटके मॅच संपू शकतात परंतु कोणाच्या बाजूने येईल गोलंदाज मात्र अमरेश ओहो हो फटका सजवलाय मोठा गॅप आहे तिथे क्षेत्ररक्षकासाठी चुकी झाले चेंडू मात्र डीप मिड विकेट रिझन सीमा रेषा पार चौकार चला स्पीड अप ठेवा थँक्यू स्पीड अप ठेवा जास्त चेंजेस नका टीम म्हणून 11 विनंती असेल आपल्याला नक्कीच क्षेत्ररक्षक चेंज केला जातोय परंतु मॅच मध्ये ह्या चौकारानंतर नक्कीच पुन्हा एकदा एक चुरस निर्माण झालेली पाहायला मिळेल कारण आता धावा तुम्हाला हवे 13 तुमच्याकडे चेंडू आहे 10 चेंडू 13 धावा नक्कीच काढल्या जाऊ शकतात डिफेंड केल्या सुद्धा जाऊ शकतात क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये हे अनिश्चित आहे मित्रांनो अमरेश निघतोय पुन्हा एकदा ओहो खूपच बाहेर का यस पंच वळले जातील इज द व्हाईट कॉल आणखीन एक पाऊल टीम डीसीसी बॉय जांभळीच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते आपल्याला अमरेश जर पाहिलं गेलं तर कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न केला जातोय डॉट बॉल कडे जाण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु थोडस इथे नक्कीच दिशा भरकटली आहे ओ हो हो चांगला फटका आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत का पायाचा मोठा चेस असेल यात चांगला फटका चेंडू मात्र कव्हर पॉइंट आणि इथे पॉइंटच्या मधून सुपर फटका इथे मात्र फलंदाज सुनील चोरगे चिकने का चोरगे सुनील चोरगे मात्र मॅच इथे मात्र वेगळ्या बाजूनी झुकवताना पाहायला मिळतात ज्यावेळेस विशाल बाद झाले त्यावेळेस कुठेतरी वाटलं होतं टीम डीसीसी जांभळी बॅकफुटला जाते की काय चार धाव्यांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावा 8 धावींची आवश्यकता असेल पुन्हा आता एकदा मात्र बॅटची खालची एज लागते चेंडू मात्र जातोय गल्लीच्या दिशेने तिथे मात्र एक धाव अर्जित केली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धावा म्हणजे जर विचार केला अजूनही दोन चेंडू या षटकातील शेष आहेत 8 चेंडू आणि 7 धावा रन बॉल पेक्षा कमी धावा इथे मात्र नक्कीच टीम डीसीसी बॉय जांभळी संघासाठी आहेत परंतु मॅच संपली नाही मित्रांनो
कारण क्रिकेट मध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत कोणताही निकर्ष जोडला जात नाही। अमरीश पुन्हा एकदा निघतायत। ओहो हो शप्पर झाले, जागा बनवली प्रमोद चिकने। वन बाउट चेंडू स्क्वेअर लेग पाइन लेगच्या मधून सीमा रेषा पार चौगार। मास्टर एक चेंडू शेष आहे, धाव संख्या मात्र 19, तीन धावेंची आवश्यकता, उर्वरित चेंडू 7 तुमच्याकडे असतील। म्हणजे मॅच मात्र टीम डीसीसी संघाच्या कवेमध्ये आहे। प्रमोद चिकने ताकद आहे याच्याकडे। ओहो हो इथे मात्र जागा बनवली, विजयी चौकार। टीम डीसीसी बॉयज मेगा फायनल मध्ये धडक मारतोय। या स्वर टीम उळूमचं कौतुक खरोखरच करायला पाहिजे। निले सर जर पाहिलं गेलं टीम उळूम संघ अतिशय दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये दाखल झालाय। भले इथे सेमी फायनल हरले असेल तरी प्राइज मध्ये नक्कीच इथे मात्र लागू आहे टीम उळूम संघाला। या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कडे नक्कीच जाऊ। आपण पाहिलं गेलं तर एक कुशल मुवमेंट, चेंडू घ्या इकडे नक्कीच पंच आणतायत। तर जे आमचे कार्यकर्ते आहेत ना बाहेर युवा मंचाचे, त्यांनी सर्वांनी खुर्च्या आपण मंचावरती आणा। सगळ्यांना विनंती असेल आणि सगळ्यांनी व्यासपीठावरती थांबायचंय, कुणी जाऊ नका, कारण उद्याचं नियोजन इथे मात्र मंडळाला करायचंय, त्यासाठी प्रत्येकापर्यंत सूचना पोहोचवायची। बोरगाव बुद्रुकचे सर्व खेळाडू कार्यकर्ते पदाधिकारी तसेच संतोष दादा युवा मंच सर्व कार्यकर्ते सर्वांना विनंती, आपण सर्वांनी खुर्च्या घेऊन मंचावरती या। मॅन ऑफ द मॅच इथे दोन राहिले ते आम्ही देतोय। तर आताच्या झालेले मॅच आहेत त्याचबरोबर तर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता कारण आपण लगेच मॅच खेळलो, दोन मॅच होत्या। तर मागच्या दोन्ही मॅचचा खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि तो दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता संकेत कळंबे। तर विनंती असेल संकेत कळंबे आपण मंचावरती या। संकेत विनंती असेल आपल्याला कारण दोन्ही मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला ते नक्कीच इथे आम्ही आपल्याला प्रदान करू। त्याचबरोबर या सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच जातोय ज्यांनी एक अतिशय दर्जेदार षटक हाताळलं आणि इथे मात्र स्टॉप ठेवले धाव संख्या तो ठरतोय अंकुश चिकने। पुन्हा एकदा 3 विकेट्स एका ओव्हर मध्ये अंकुश या मॅन ऑफ द मॅच ठरताय। त्याचबरोबर इथे मात्र संकेतला विनंती करेन या आणि निलेशजी घ्या इथे मॅन ऑफ द मॅच द्या आयोजन समिती। हा माईक न्या। त्याचबरोबर आपण सामनावीराचे दोन्ही पुरस्कार संकेत कळंबे यांना देऊया। अप्रतिम खेळ केला या स्पर्धेमध्ये संकेत कळंबे, टीम उळूमसाठी अप्रतिम खेळले। नक्कीच आपण आणखीन एक सामनावीराचा पुरस्कार त्यांना देऊया। दोन मॅचेसचा सामनावीर पुरस्कार राहिला होता, अप्रतिम खेळलेले आहेत संकेत कळंबे। या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीम उळूमने चांगली मसल मारली, अंतिम 4 मध्ये संघ पोहोचला। वार्तालाप करेन दोन शब्द संकेत, टीम उळूमसाठी उल्लेखनीय कामगिरी केली, मैदानाच्या आतमध्ये येतात काय, चांगली बॅटिंग करता काय, टीम चांगली खेळली, खंत मनामध्ये असेल, फायनल पर्यंत नाही पोहोचलो परंतु तुमच्या संघाने मन जिंकली, याबद्दल काय बोलाल, चांगले खेळलात? सर्वप्रथम मी धन्यवाद करतो आयोजन कमिटीचं, आम्हाला खेळण्याबद्दल संधी मिळाली आणि आमचं पहिलंच बक्षीस आहे चौथका असताना, पण आमचं मुंबईमध्ये पहिलं बक्षीस आहे। आम्ही खूप प्रयत्न केले पण देवाच्या कृपेने झालं ठीक आहे, पुढं चांगली टीम होती त्यांना पण आम्ही जवळजवळ चांगलाच हे करण्याचा प्रयत्न केला। तर थँक्यू। नक्कीच आपण सन्मान चिन्ह त्याचबरोबर टीम उळूमला आपण प्रदान करूया। त्याचबरोबर या स्पर्धेतले सर्वाधिक चांगले षटकार म्हणून 500-500 रुपयाचं कॅश प्राईज आहे ते देखील आपण संकेत कळंबे यांना प्रदान करूया आणि हे पुरस्कार होते।
राहुलजी खाडे आणि संतोषजी सपकाळ यांच्या माध्यमातून आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज देऊया. मित्रांनो, संकेत कळंबेची बॅटिंग आवडली असेल ना तर टाळ्याचा प्रतिसाद आपण निश्चित देऊया. खूप चांगले खेळत आपण आणि मन जिंकलेत प्रेक्षकांची. प्रामुख्याने टीम उळूम देखील चांगली खेळत, आपल्या संघर्षाला आमचा सलाम आहे. टीम उळूमचं आपण सन्मान चिन्ह प्रदान करूया. हे सन्मान चिन्ह आपण टीम उळूमला प्रदान करतोय. या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट केलं, या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला, त्यासाठी आपण त्यांना हे सन्मान चिन्ह प्रदान करतोय. अनिश्चित टीम उळूमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. परंतु त्याचबरोबरीने आपण अंकुश चिकणे यांना सेमीफायनलच्या पहिल्या मॅचचा सामनावीर पुरस्कार देऊया. शांताराम गोळे यांच्या शुभाशय आपण हा पुरस्कार अंकुश चिकणे यांना प्रदान करूया. प्रतिम खेळ राहिला, 2 धावा देत 3 गडी बाद त्यांनी केले आणि या जोरावरती कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. अंकुश, पुन्हा एकदा तुमच्याशी वार्तालाप करेन. पुन्हा एकदा टीम जांभळी अंतिम 4 मध्ये गेलेली आहे, 4 मध्ये जाऊन आता अंतिम 2 मध्ये गेलेली आहे. कशा भावना आहेत? टीम उळूम चांगली खेळलीत, चांगला संघर्ष टीम उळूमने केला होता या अगोदरच्या मॅचेसमध्ये आणि तुमच्या बरोबर त्यांची मॅच झाली, मॅच घासून झाली. येस निलेश सर, उळूम संघाचं मी कौतुक करतो. खूप चांगली मुलं खेळली. संकेत हा खूप तडाखेबाज षटकार जसा विशाल खेळला तसा तोच खेळला. एक चांगला फलंदाज उळूम संघाकडून खेळला आणि माझा सांगतो माझा परफॉर्मन्स हा चांगलाच होतोय. ह्यावेळी चांगली परफॉर्मन्स केला आणि माझी टीम माझ्याशी पार्टीशी, त्यामुळे मी इथपर्यंत आलो. त्यामुळे टीमचं धन्यवाद आणि थँक्स निलेश सर. नक्कीच, खूप सारे शुभेच्छा अंकुश तुम्हाला असेल. आजचा दिवस इथे समाप्त होते. सरपंच चषक 2023 पहिला दिवस समाप्त होतोय. एक संघ पुढे गेलेला आहे सेमीफायनलची मॅच जिंकून, तो संघ आहे DCC बॉय जांभळी. उद्या 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आणि 16 संघातून आणखीन 2 संघ कोणते पुढे जातील आणि DCC बॉय जांभळी कोणत्या संघाबरोबर फायनल खेळेल त्यासाठी पाहत राहा, ऐकत राहा सरपंच चषक 2023 अंतिम आणि शेवटचा दिवस. आजचा पहिला दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होतोय. आयोजन समितीने घेतलेली मेहनत उल्लेख आहे. विविध गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळतात. उंच उंच ट्रॉफीज आहेत, वैयक्तिक पारितोषिकांची उधळण आहे, DJ ची सुरेल साथ आहे, फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आहे, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण होत आहे. भूमिपुत्र क्रीडांगण या स्पर्धेला लाभलेला आहे. अनेक सेलिब्रिटीज तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. प्रामुख्याने ज्यांनी टेलिव्हिजनवरती सुंदर काम केलेलं आहे असे सेलिब्रिटीज या बोरगाव गावच्या स्पर्धेला आहेत आणि प्रामुख्याने या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण या सर्व गोष्टी बोलूया. त्याचबरोबरीने बोरगावचे सर्व मंडळी प्रमुख युवा मंचाचे सर्वच जी मुलं आहेत प्रामुख्याने आपण सर्वांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. आपलं देखील विशेष आभार. अशीच मेहनत आपण उद्या देखील घेऊया आणि आपली स्पर्धा चांगल्या रीतीने संपन्न करूया एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करूया. आणि उद्याचा अंतिम दिवस आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने फायनलच्या रविवारच्या दिवसामध्ये आणखीन 16 संघांना घेऊन भेटूया. तूर्तास सर्वांना धन्यवाद देतो आणि विश्रांती घेतो आणि सर्वांना शुभरात्री. धन्यवाद.